पाटील साहेब काय म्हणाल, सहाव्या उपोषणाची शेवटी सुरुवात झाली, कसा असेल उपोषण, सरकारकडून काय अपेक्षा? सरकारकडून अपेक्षा तर शेवटी हे सरकारकडून आज करोडोच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट बघत आहे. सर देवेंद्र फडणवीस साहेब जाणून घेऊन देत नसते. शेवटी आम्हाला संघर्ष करावं लागणार आहे, देवाची बाजू लावावी लागणार आहे. आम्ही आता मनात घेतलंय मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं नाही. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच. बँकेच्या विशिष्ट जाती मूळ जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्या. मराठ्यांची बोलतात कमी होत नाही ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी. आणि सगळे सहरीची अंमलबजावणी का होत नाही? तुम्ही जर आधी सूचना करता मग अंमलबजावणी का करत नाही? तुम्हाला नेमकं अडचणी काय? किती दिवस लोकांना गोरगरिबांना पोचवणार आहे? तीनही गॅजेट, हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थानचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचं आहे, त्या संस्थानवर त्या राज्यातून आणायचं आहे. सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही, त्या सरकारी मुद्दे असू इतकं अन्याय का? सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतके दिवस यांना लागले. तर सहा सात महिने उलटून गेले तरी करत नाही. ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिल्या. न्यायाधीश पण होते त्या दिवशी, मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते, सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे. मग तुम्ही तो निर्णय का घेतला? मला आता राजकीय बोलायचं नाही, मी आजपासून राजकीय बोलणार नाही. त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली, राजकीय भाषा बोल त्याला द्या आरक्षण. आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला, तमक्याला फायदा झाला, देणारच नसते लोकांना काय दोषी? दोष तुमचा आहे, तुम्ही देत नाही आहे. तसं होणारच, गावात एखादा सरपंच आहे कामच जर करत नसला लोक बदलून टाकतात त्याला, काय फायदा नाही म्हणजे त्याच्यापासून. जनतेचा फायदाच नाही झाला तुम्हाला कोण ठेवणार आहे? तुम्ही आरक्षण द्या, लोक उघड्या डोळ्याने बघतात फायदा कोणी केला. सांगायची गरज नाही कोणाला, तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्यानंतर भोग तुम्हाला बघावे लागला. तुम्ही मला राजकीय स्टेटमेंट करायचं, आमच्या ज्या मागण्यात 8 मागण्यात तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या, सगळ्या भारतीयाच्या पाठ झाल्या, तुम्ही जर नाही दिलेत गुणगर ते दिल्याशी सोडणार नाही. आणि नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं 2023 काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं, तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या. नसतात त्याच्यानंतर माझ्या नावाने फॉर्म द्यायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार, कारण मराठा समाज सगळं म्हणणार आहे मनोज जरांगे शांततेत बसलाय, सामाजिक लढा उठतोय, आरक्षण मागतोय, तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे. आणि भाजपातला मराठासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार आहे. त्यांनी जर मागणी केली, मनोज जरांगे पाटील तिथे शांततेत बसलाय, त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता संधी, आम्ही संधी देतोय. आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, इतकं स्पष्ट मी सांगितलंय. मग तुम्ही का दिलं नाही आता इतकं बोललेलं असतं नाही? भाजपमध्येच मराठी विचारणार आहे आणि ते त्यांचे ना ते 4-2 चुट्टे चट्टे त्यांच्याकडं म्हणून सांगत होते की शेबाबू बाकुले मोठाली चुकील आणि चुकीला जगातून टाकणारा गोटा चोर आणखी दगदी बांधवडे डोकं काढणारी चुट्टे चट्टे सगळे त्यांचे होते. माझ्या पक्षाचे नेते त्यांना म्हणा आता फडणवीस साहेबांकडे जाऊन बसले सांगा राजकीय भाषा करणार नाही, राजकारणाचा त्यांचा आणि समाजाचा संबंध नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण करा.